नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळच्या सुमारास खंडाळा शिवारात घडला. विशेष म्हणजे भीषण अपघातात इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली असून धनराज शेषराव वासाड वय 27 वर्ष, प्रीतम जगदीश टेंभुळकर वय 25 वर्ष दोन्ही राहणार हिंगणघाट असे मृतकांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मृतक धनराज वासाड आणि प्रीतम टेंभुळकर हे दोघे तरुण बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील दहीभाते, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसराम सह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन कंटेनर चालकास अटक केली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहेत. MCN न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.